दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटक प्रकरणी मुंबईत ईडी कार्यालयाबाहेर निदर्शन करण्यात आली आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर मुंबईत त्याचे तीव्र पडसाद उमटले. तर या कारवाईचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुंबईतील बॅलर्ड इस्टेट जवळील ईडी कार्यालयासमोर बराच वेळ निदर्शनं करत भाजपच्या या दडपशाहीच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर या प्रकरणी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी प्रीती शर्मा रुबेन मस्केरेन्हान्स यांच्यासह 7 ते 8 जणांना ताब्यात घेतले. प्रतिनिधी अनुभव भागवत, न्यूज टुडे 24, मुंबई.